कोल्हापुरात शिवसेनेने महामार्ग रोको आंदोलन केलं. शिवसैनिक पुणे बंगळुरू महामार्गावर उतरले होते. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीनं पाठिंबा दिला आहे. जय हिंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. बाजारपेठेतील सुरू असलेली दुकानं बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे बंद करण्यासाठी एकत्र रस्त्यावर उतरले होते. कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौकात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. सेनगाव शहरातील शिवाजी चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेतून रॅली काढली. औंढा नागनाथ शहरामध्ये ही संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद करून ठेवली होती. तर तिकडे कोल्हापुरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू असून एसटी सेवा ही सुरू आहे. पुण्यातील पीएमपीएल डेपो बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं. स्वारगेट डेपोमध्ये आज बंद ठेवण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावताना दिसत नाही आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. तर रुग्णालयात जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. आज महाराष्ट्र बंद असला तरी एसटी वाहतूक तुर्तास तरी सुरळीत सुरू आहे. परळ डेपोतून एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र बंदमुळे एकूणच एसटी स्टँडवर किरकोळ प्रवासी संख्या दिसून आली. महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदचा लोकल प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमी गर्दीनं गजबजलेल्या दादर स्थानकातील लोकल प्रवाशांची संख्या आज कमी आहे. मुंबईतल्या मागाठणे बस डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे महाराष्ट्र बंदचा पाठिंबा इथे दिसत आहे. मात्र बंदमुळे प्रवाशांची नाराजी आहे. गोरेगावच्या ओशिओरा बस डेपो बाहेर महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपुरातील गणेशपेठ एसटी बस स्टँडवर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू आहे. शहर बस सेवा सकाळच्या सत्रामध्ये सुरळीत असल्याचं चित्र होतं. तर गणेशपेठ बस स्टँड परिसरात दुकानं सकाळी नेहमीप्रमाणे उघडण्यात आली होती. ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे ठाण्याचे उपमहापौर बंद करताना मारहाणीत सहभागी झाले. बंद यशस्वी करण्यासाठी सेना राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आणि बाजारपेठेत एकत्र फिरून दुकानं बंद केली. पूर्व मुंबई उपनगरामध्ये देखील भारत बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज सकाळपासून पूर्व मुंबई उपनगरमध्ये अनेक बाजारपेठा या बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद असल्यामुळे अनेक चाकरमानी हे पायी चालत नजीकची स्टेशन गाठताना दिसत होते. पुण्यामध्ये दुपारी 12 पीएमपीएल बंद आहेत. तर व्यापाऱ्यांची दुकानं 3 बंद राहणार आहेत. मार्केट यार्ड सुद्धा बंद आहे. रिक्षा वाहतूक तुरळक स्वरूपात सुरू आहे. महाराष्ट्र बंद दरम्यान आज मुंबईमध्ये दुकानं 4 बंद असणार आहेत. शिवसेनेच्या सूचनेनंतर दुकानं 4 बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं घेतला. व्यापारी संघटनांनी आधी विरोध केला होता. मात्र आता शिवसेनेच्या सूचनेनंतर व्यापाऱ्यांनी माघार घेत 4 दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये महाराष्ट्र बंद निमित्त शिवसेना आक्रमक झाली आहे. रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.
केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन दुकानं बंद करण्याचं आवाहन आधी केलं गेलं. अमरावतीमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचाही बंदला पाठिंबा आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बंदला चांगला प्रतिसाद आहे. महाराष्ट्र बंदला मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंद करण्याचं आवाहन केलं. आज व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत सकाळपासून आपले व्यवहार बंद ठेवले. बाजारपेठेत सकाळी शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, मात्र शिर्डीत हा बंद पाळला जात नाहीये. शिर्डीतील सगळे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. साई मंदिर सुरू झाल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये आणि व्यवसायाची घडी पुन्हा विस्कटू नये म्हणून शिर्डीत हा बंद पाळला जात नाहीये. आजच्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतोय. किराणा मालासह अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानं, प्रवासी वाहतुकीची सर्व साधनं सुरू आहेत. त्यामुळे बंदचा फारसा परिणाम रायगडच्या जनजीवनावर जाणवत नाहीये. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.